दरम्यान साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही बघूयात. साताऱ्यामधला दावा करताना साताऱ्याचा निवडणुकीचा निकाल हा आता लागल्यात जमा आहे, माझ्या उमेदवारीमुळे नाही. जी काही या महाराष्ट्रातल्या जनतेचा असंतोष आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आता दुष्काळाची परिस्थिती आहे. आजपर्यंत दुष्काळ हाचपट राहणारा या सरकारच्या प्रशासनाचा जो यंत्रणा कामाला आली पाहिजे ती आली नव्हती. अनेक प्रश्न या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे, डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे, पर्यटनाच्या बाबतीमधला प्रश्न आहे, किंवा IT हब किंवा औद्योगिक क्षेत्र वाढलं पाहिजे, सातारा सिटीमध्ये शिक्षणाला फार मोठ्या प्रमाणात वाव मिळाला पाहिजे, अशा प्रकारच्या अनेक प्रश्नाला डेव्हलपमेंट करून हा सातारा जिल्हा पुढे नेण्याचं एक विजन करण्याचा प्रयत्न मी 100% करेल आणि ते यशस्वी करेल, हाच माझा अजेंडा असेल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.